मुंबईवर करण्यात आलेल्या 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद याला पाकिस्तानमध्ये दणका बसलेला आहे. राजकीय पक्ष स्थापन करण्याचे त्याचे प्रयत्न उधळून लावण्यात आलेले आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने त्याचा राजकीय पक्षाचा अर्ज बाद केलेला आहे. राजकीय पक्ष स्थापन करून देशभरामध्ये निवडणूक लढवण्याचा हाफिज सईदचा मानस होता, पण हाफिज सईदने पक्ष स्थापनेसाठी केलेला अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. यामुळे हाफिजला जबरदस्त झटका बसला आहे. मिल्ली मुस्लिम लीग या नावाने पक्ष काढण्याच्या तयारीत असणाऱ्या हाफिजला निवडणूक आयोगाने दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणाने अर्ज नाकारला आहे. याबाबत गृह मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी असंही निवडणूक आयोगाने हाफिजला सांगितलेलं आहे.